आज मी तुमका फणसाच्या झाडावरून कच्चो फणस कसो काढतत ते दाखवते. खाली पडलेली काढू नको. हे आमचे काका असत. लहानपणापासून हे झाडावर चढण्यात एकदम पटाई. बघा कसे फटाफट 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 वर चढतं. होय ना काकांनू? माझ्या भाच्याची कैरी काढूची मोहीम दुसरीकडे चालूच आहे. अरे काकांनी कच्चो फणस गावलो आणि त्यांनी तो खाली ढकलल्याने फणस काढून झालो. आता आता चला आमची आजी तुमका दाखवतली. हे बघा आजीन मारल्यान जोरात फणसार एक कोयतो. अरे बापरे, एका फटक्यात फणसाचे दोन तुकडे केले. ह्या आमच्या आजीक ना भरपूर वर्षापासून फणस फोडूची सवय आहा. आमका बाबा असा नाही जमाचा. हतिया काढलंय थेले फोड झाले फोड आधी नदरेक तरी असे चार दिसारे हो. आजही आमच्या आजीन इतकी ताकद काय सांगा तुमका. आणि आता बघा ती कशी डिंक पावान काढता. पाव म्हणजे फणसाच्या बाजूतलो मधलो भाग. त्या पावाच्या वापरान ती तर फणसाचो डीक फुसून घेता. बघा कशी हात बाहे बाहे तिचे फिरतत. फणसाच्या पावान ती फुसून घेता. दिसत असताना घम्या लागतात तिथला दारकाना डीक लागतो. फणसाची पाव काढून बैलाक घालतो आम्ही खाऊक. कारण फणसाची पाव कच्च्या फणसाच्या भाजीत वापरत नाही. वार बाई काढू टकली वार. आमची अच्छल मालवणी भाषा आजी बोलता. अगो चित पात काय ओढतोय काढून ते भाजीची अडे घे गोता. चला काढा बघो. हा थांब ना. हाता कसा तेल लावून घेऊया म्हणजे डीक नाही लागायचो. मग एक गरम असं घेऊन बारीक करून तुकडे करून घ्यायचे असतात. गरे काढूची मोहीम सुरू झाली. काढू चालता बरे गोटी बरे आज कवळे तसे बस चोलत ना काय चिरू नको. आज तर आमका फणसाची भाजी खाऊचीच आहा असोच निर्धार आम्ही सगळ्यांनी केलो. आणि बघा माझ्या बरोबर कितकी जण आमका फणस साफ करूक मदत करतात. आपल्याला हे पहिल्यांदा गरे धुवून घ्यायचे असतात स्वच्छ. नंतर या भाजीला फोडणी द्यायची असते. ही भाजी कोकणात सर्रास लग्नासराईत बनवली जाते. अशी धुव मध्ये बरे दोनदा आणि मग फोडणीत घालवय. आता आमका ही फणसाची कच्ची फणसाची भाजी आमची काकी करून दाखवतली. दोन फणसांच्या घराची भाजी जास्त दिसता ना तुमका. पण आमच्याकडे आज 20 माणसं जेव गावत. चार कांदे घेतले फोडणीत बारीक चिरून, 7-8 हिरवी मिरची आणि आमचो मालवणचो खास खोबरा किसलेला. फोडणीत घालूच्या आधी तेल घालूया. तेल घातली काय राई टाकून राई टाकली काय मिरची मिरची टाकली मिरची टाकली त्यात कांदो कांदो टाकलो का तेलात पोचली चांगली भाजून घेतली खात्याच्या टाकले का हे परतून घेऊ तर सगळा पिस केला ते धुवून जाऊ होय मोठे बरे चांगले. तेवटीचा साल लाल हो व्हाया भाजी घट्ट होता त्याप्रमाणे मीठ टाकू तर मीठ टाकला चांगली अशी परतू होईल चांगली अशी परतून घेतली
त्याच्यात जरा झाकण ठेवलं. वाव आल्यावर ही अशी परतली, त्याच्यात जरासा पाणी घातला, पाणी घातला त्याच्यात आणि हळद टाकली, जरासं परतून घेतली मध्ये हळद टाकली आणि दोनदा परतली की झापण ठेवू आहे वरती. 10 मिनिटात वाफेवर शिजवून घेतला. ही अशी केतू आहे, कोवळे गरे होते, कोवळे गऱ्यांनी अशी घट्ट जाणार ना ऐकलं नाही जून गरीब आहे. मग अशी चेतली मा अशी के ह्या करू होई केणू होई अशी काय ते घट्ट होऊ होई. तर असं खोबरं टाकलं मा सारखी अशी परतली. भावाचा लगीन नुकताच झाला त्यामुळे ही भाजी सुद्धा आमका कमी पडतली, लगेच केल्या केल्या संपतली ही आपली भाजी तयार झाली.